शिवसेना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे यांच्या वतीनं डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी इथं दाखले वाटप आणि विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आलं. यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले, सर्वांना माहिती की कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे तहसीलदार कार्यालयात दाखल्यांसाठी वेळ लागतोय. नागरिकांना त्रास होऊ नये व त्याचा वेळ वाचावा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचण येऊ नये यासाठी दाखले वाटप शिबिर भरवलं होतं. या शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. तसंच दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षक पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता गेल्या या 26 तारखेपर्यंत सुरू आहे. त्याच्यामुळे तहसीलदार कार्यालयामध्ये लोकांचे जे दाखले बनवले जातात त्यासाठी वेळ लागत आहे. त्याच्यासाठी हा कॅम्प आम्ही आज इथे आयोजित केलेला आहे. जवळजवळ 1000 ते 500 लोक इथे कॅम्पचा लाभ घेणार आहेत. इथे ज्येष्ठ नागरिक असतील, उत्पन्नाचा दाखला असेल, तुमचा डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, हे सगळे दाखले आपण इथे लोकांना देणार आहोत आणि येत्या 4 दिवसामध्ये हे दाखले लोकांना घरपोच मिळणार. नाही, त्याच्यासाठीच आपण हे दाखले वाटपचा कार्यक्रम इथे लावलेला आहे, जेणेकरून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही ऍडमिशनच्या वेळेला त्रास होऊ नये, त्यांचे दाखले त्यांना मिळाले पाहिजे, याच्यासाठी हा दाखले वाटपचा शिबिर आज आपण इथे लावलेला आहे. जवळजवळ आता तरी 400 ते 500 लोक इथे 12 वाजेपर्यंत आलेले आहेत. 4 वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम आहे. 1000 लोक याचा लाभ घेतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. आपण वह्या वाटपचा कार्यक्रम घेत असतो आणि जे गरजू आणि आपले गरीब विद्यार्थी आहेत या लोकांना आपण मोठ्या प्रमाणात वह्यांचा वाटप आपण करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम आपण या मोठागाव आणि ठाकूरवाडी या प्रभागामध्ये घेत असतो आणि त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपण हा कार्यक्रम घेतलाय. आणि आपण बघाल तर आपण जवळजवळ 2500 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केलेल्या आहेत.